आता मी इकडे आलो होतो काका एकटेच अवनी करत होते तर त्यांना आम्ही हेल्प करण्यासाठी आलोय सर्वजण. अरे असं नाही ए मयूर भाऊ काय मस्ती. आता आम्ही इकडे आलो होतो काका एकटेच अवनी करत होते तर त्यांना आम्ही हेल्प करण्यासाठी आलोय सर्वजण. एकदम खूप बरं वाटलंय सर्वांनी हेल्प करायला लावले. चालू पण केलं निषाद मला तरी वाटतं शिकतोय. विकी भाऊनी पहिला केली आहे, भाईनी पण थोडी केली आहे, भाईदादानी, नंतर ॲडव्होकेट मयूर जाधव, अनिकेत जाधव आणि मयूर भाऊ यांनी पण केलेले आहे असे ते बोलतात. आज मी पण करणार अवनी. मला कालच फोन आला होता आमच्या आत्याच्या इकडे पण गेलो नाही भरपूर पावसामुळे, आता इकडे करू. आणि जी इकडची शेती आहे ती अशी म्हणजे डोंगरावरती आहे, एकदम भारी व्ह्यू पण आहे, तुम्ही व्ह्यू पण एन्जॉय करू शकता. आणि अवनीला आम्ही काकाला हेल्प पण करतोय. काका एकटेच का दिवस न करत होते आणि मच्छर चावतात म्हणून काकाची सिस्टम बघा. जोडीला दूर पण गेले. या बाबा काय पेटवलं आपलं तर टाकणार नाही ना, त्याच्या हिसाबानं ते लावलं आपल्याला. काय रे देवी नसते इथं मिठाईची बाबा कसा नाही मिठाईची बाबा. सो आज ब्लॉगिंगचा काहीच विचार नव्हता, ते अवनी करायची होती म्हणून काकांना हेल्प केली आणि छोटासा आज ब्लॉग अवनीवाला बनवू आपण. कुठले झाडाचा कोसबा झाड होता आणि ते झाडाची घेतो ओला कानातली बनवता येते. आता सांग आता जी कोसबा खाल्ल्यानंतर त्याची जी बी असते ती बी फोडून त्याच्या वरची साल काढून त्याचा छान असा कानातला बनवता येतो. सो तिकडे कोसब्याचा झाड होता, आता त्याला कोसबे आहेत पण ते सुकले आहेत असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यांनी थोडं आम्हाला जंगलातलं नॉलेज द्यायला लावलंय. कुठे गेली जायची भाकरीने तर जवला बिवळा आणायला पाहिजे होता बनवून. भाकरी आणि जवल्याची डिमांड होती निषादची. कुठे गेली चिंबोरी? चिंबोरी चिंबोरी पकडले एवढं बाबा एवढी चिंबोरी ती. हा चल चल झाली. आणि आता तिला सुखरूप सोडत आहे. पाटून पाटली सो फायनली तीन चार आपण किती किलोमीटर चाललो? चार येऊन जाऊन येऊन जाऊन ऑलमोस्ट चार किलोमीटर चालल्यानंतर आमची डेस्टिनेशन रिक्षा आली.
आता रिक्षा मध्ये बसून चला आपण चाललेलो आहेत घराकडे, घराच्या दिशेने परतीचा प्रवास. चहा भेटला असता तर अजून मस्त झालं. आता इथे आहे नाश्ता. हल्लू हल्लू बाहेर भाऊ. टी ब्रेक इकडची माती धसली आहे असं जिथे चव्हाण आहे तिथून पहिला असं लोक चालत जायचे त्या धरणापर्यंत पण तिकडनं हा एक झाड होता इकडनं तो आज वाहत गेला भरपूर पाण्याचा प्रभाव होता. त्यामध्ये निषादला मच्छरांनी असा फोडलाय. मग मला मी फुल स्लीव्ज वाला टी शर्ट घालून आलो होतो म्हणून थोडासा मी त्याच्यावरती दया केली आणि त्याला टी शर्ट दिला जेणेकरून त्याला मच्छर नाही चावेल. माती पण लावली होती पायाला पण तरी पण आणि गावठी उपचार पण त्यांनी केला होता की माती लावली होती का मच्छर नाही चावेल पण तरी मच्छरांनी भरपूर त्याला टोचून टोचून खाला जायला लागेल डॉक्टरकडे.